जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मंडळी, आपण बघू शकता या प्रॉपर्टीच्या आजूबाजूचा काय दृश्य आपल्या समोर। या प्रॉपर्टीच्या आजूबाजूला बरेचसे दुकान आहे, बरेचसे घर आहे। पण मंडळी, आज आपल्या बरोबर जे आहे ना, शाहिद भाऊ सुद्धा आहे। आणि या प्रॉपर्टी बद्दल काय, त्यांच्याकडे कुठली प्रॉपर्टी आहे त्याबद्दल सांगणार। कारण की ते म्हणत होते की त्यांच्याकडे हडपसर येथे 2 BHK किंवा कोंडवा NIBM त्या साईडला बरीचशी प्रॉपर्टी आहे। पण ही जी प्रॉपर्टी आहे ह्याची माहिती तर भेटणारच आहे। पण आधी आपण शाहिद भाऊ बरोबर एक दोन गोष्टी चर्चा करू आणि त्यांच्याकडे कुठली प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी बद्दल आपण जाणून घेऊ। शाहिद भाऊ, आपले सहर्ष स्वागत आहे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज या चॅनल वरती, या चॅनल सोबत। जय महाराष्ट्र, जय जय पुणे। मित्रांनो, जसं की कसं सरांनी सांगितलं की आमच्याकडे नवीन नवीन प्रॉपर्टी येत राहतात, जात राहतात, आम्ही देत राहतो, दाखवत राहतो, करत राहतो। जे येणार त्यांनाच आम्ही देणार, ज्यांना फक्त बघणार त्यांना आम्ही काय देणार, काही देऊ शकत। तर हे तर फ्लॅट प्लॉट सर्व आमच्याकडे अवेलेबल आहेत, पण सध्या जास्त करून आमच्याकडे प्लॉट्समध्ये। कारण की असं, कारण की सर्व जे लिगली होतं आणि प्रॉपर्टी तुमची ही शेवटपर्यंत राहते, त्यामध्ये पेपर, त्यामध्ये तुम्हाला 4 खांब, 1 झाड, लाईट, पाणी, रस्ता, या सर्व गोष्टी आम्ही तुम्ही प्लॉटमध्ये आम्ही तुम्हाला देतो। आणि हे जे फ्लॅट वगैरे असतात ते 1 BHK 2 BHK, तर ह्यामध्ये थोडा पेपर प्रॉब्लेम, पहिल्या मालकाने काय केलं आहे, ॲग्रीमेंट केलं आहे, 7/12 केलं आहे, खरेदी कत केलं आहे, हे सर्व गोष्टी आपल्याला तपासाव्या लागतात। तर मित्रांनो, माझं तुम्हाला हेच म्हणणं आहे, जर तुम्ही फ्लॅट किंवा शोधत असाल तर प्लॉट आमचा एकदा तुम्ही बघून घ्या। कारण की हा प्लॉट ओपन बंगलो प्लॉट आहे आणि निसर्गरम्य वातावरणात गावाच्या हद्दीमध्ये आर्झोन प्रॉपर्टी आहे। मित्रांनो, थोडेच प्लॉट शिल्लक आहेत, तर कासिम सरांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला जे नंबर दिला आहे, जे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि आमच्या साईट व्हिजिटवर या। बरं शाहिद भाऊ, तुम्हाला एक प्रश्न विचारायचं होतं। तुमच्याकडे हडपसर येथे काय 2 BHK फ्लॅट वगैरे आलेले आहे आणि घरं पण आलेले आहे का? हो आहेत ना, 2 BHK आहेत, इंडिपेंडन्स हाऊस आहे, अर्ध्या गुंठ्यामध्ये बांधलेलं आहे, पाऊण गुंठ्यामध्ये बांधलेलं आहे, 1 गुंठ्यामध्ये बांधलेलं आहे, पण त्याचे रेट्स जे आहेत ते परवडण्याजोगे नाही आहेत। त्यामध्ये खूप टाईम लागतो, खूप साऱ्या गोष्टी असतात त्या क्लिअर कराव्या लागतात, त्यामुळे जास्त करून आम्ही तुम्हाला प्लॉटच दाखवतो। जर तुमची इच्छा आहे की तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, त्यासाठी बघा, त्यासाठी एक मार्ग, शाहिद भाऊ आपलं व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात मार्ग कसा आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला, त्याने फायदा होतो का नाही, डायरेक्ट मालकापर्यंत लोक पोहोचतात, त्याचा काय उपयोग आहे का नाही? बघा मित्रांनो, कासिम साहेबांनी चांगलं चालू केलं आहे, पण जे तुम्ही डायरेक्ट मालकापाशी जाता तर तुम्हाला त्या मालकाकडून सर्व्हिस जी आहे ती व्यवस्थित भेटत नाही। कारण की मालक हा वैतागलेला असतो की 10 कस्टमर येतात, 10 फोन येतात, 10 जण येतात, ते दाखवून दाखवून ते वैतागलेले असतात, कुणी त्यांच्याशी ठीक मालक असल्यामुळं व्यवस्थित बोलणे होत नाही। पण शाहिद भाऊ, कसं माहिती का, हे जे व्हिडिओ इंटरव्ह्यू जी जाहिरात आहे, डायरेक्टली नो एजंट नो ब्रोकर, डायरेक्टली मालकापर्यंत कनेक्ट होतो आणि डायरेक्टली मालक जे आहे ते स्वतः त्यांना फोन करतो। आता मालकाला कसं काय वेळ भेटणार नाही, तुम्ही सांगा आता, बरोबर आहे का चुकीचे तुम्ही जे बोलतात? ते कसं की ते ओलेक्सला इकडे तिकडे ते लोक मालक लोक ऍड टाकतात आणि बरेचसे ब्रोकर लोक त्यांना तारच देतात, त्यामुळं पण कस्टमर एखादा डायरेक्टली त्यांच्याकडे जाणार आहे, बरोबर ना, एखादा घेणारा व्यक्ती जाणार, तर ते लोक नीट दाखवणार नाही का, नीट समजवणार नाही का? कारण की त्यांचा पण 2% जे आहे कमिशन वाचतो, बरोबर ना? मित्रांनो, 2% वाचवायच्या नादात तुम्ही तुमचे 20% घालवतात, तुमची एनर्जी घालवता, तुमचं पेट्रोल घालवता, एनर्जी वेस्ट करता, मालकही परेशान होतो, तुम्हीही परेशान होता, तुम्हाला नीट व्यवस्थित जागा बघायला भेटत नाही, फ्लॅट व्यवस्थित बघायला भेटत नाही। काही काही मालक अवेलेबल आहे नाही आहे, तुमची सुट्टी त्याची सुट्टी दोन्ही मॅच व्हायला पाहिजे, तर त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक नवीन माध्यम घेऊन आलो आहे कासिम साहेबांच्या चॅनलवर। तुम्ही जर तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, प्लॉट घ्यायचा आहे, तुम्ही आमच्याकडे या, तुमचा लाईव्ह इंटरव्ह्यू आम्ही घेऊ, लाईव्ह इंटरव्ह्यू घेऊन तुम्हाला जी लोकेशन, जे प्रॉपर्टीची तुम्हाला जशी प्रॉपर्टी हवी तशी आम्ही तुम्ही
ते इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही सांगा, ते जे मालक लोक आहेत ते तुमचा इंटरव्ह्यू बघतील आणि त्यांना जर वाटले की हा हे आमच्या बजेट मध्ये आहे आणि हे कस्टमर आमचा फ्लॅट घेऊ शकतात, तर ते तुम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करते. बरोबर ना? बरोबर. आणि शाहिद भाऊ, कसं बरेचसे अशा नो ब्रोकरचे साईट आलेले, त्याच्यावरती गेलं तर ते लोक नुसतं नंबर देतात, काय फायदा आहे का? असे तर आपण लाखो नंबर देऊ शकतात कस्टमरला. बरोबर ना? नंबर घेऊन काय करणार, तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे का नंबर घ्यायचा? बरोबर. बघा शाहिद भाऊ पण हेच बोलतो की तुम्हाला फ्लॅट घ्यायचा का नंबर घ्यायचा. आता इकडे तुम्ही आमच्याकडे आले ना, आम्ही व्यवस्थित तुमची सगळी जी गोष्ट आहे माहिती घेणार आहे आणि त्यानुसार आम्ही तुम्हाला गाईड करणार आहे की साहेब तुम्ही व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात करा. कवा? आमच्याकडे प्रॉपर्टी असली तर आम्ही तुम्हाला ती प्रॉपर्टी दाखवणार ना, 100% ना. पण असं नाही की डायरेक्टली तुम्हाला उठून नंबर देऊन टाकणार. आता तुम्ही डॉक्टरकडे गेलं तर डॉक्टर काय करतो, बरोबर जे आजार असतो त्या आजारीला औषध देतो का नाही संपूर्ण चेकअप करून सांगा. तुम्ही विचारतो की तुम्हाला काय झाले आहे, कुठला आजार आहे, त्या आजारावरच ते औषध देतो. तुम्ही म्हणणार पोटात दुखतंय आणि डोक्याचा आजार, डोक्याची गोळी घेऊन चालणार आहे का? नाही ना, नाही ना, नाही तसं काही नाही. त्यामुळं जे आहे अस्तित्वात आहे तेच तुम्हाला घ्यायचं आहे. बरोबर बरोबर. शाहिद भाऊचं पण म्हणणं हेच आहे. आणि बघा फ्रेंड्स आणि मंडळी, मी तुम्हाला हेच बोलतो की बघा असं करू नका. बघा बघा तुम्हाला खरंच घर पाहिजे, खरंच जागा पाहिजे. आता बरेचसे असे भांगते लोक पण आलेले मार्केटमध्ये, ते नुसतं टाइमपास करतात. अहो त्यांच्या ऑफिसमध्ये गेलं ना तुम्ही, ते पहिले तुम्हाला फॉर्म भरायला लावतात आणि 500 रुपये पासून 1000 रुपये पर्यंत घेतात. शाहिद भाऊला परफेक्टली अनुभव आहे. शाहिद भाऊ सांगा जरा तुम्ही एक कस्टमरची माहिती की 500 रुपये त्यांनी 1000 रुपये कसे काय दिले. त्यांनी 500 रुपये घेतात ते, तुम्ही जेव्हा त्यांच्या ऑफिसला व्हिजिट करता तेव्हा ते तुमच्याकडून फॉर्म भरून घेतात आणि 500 रुपये तुमच्याकडून ऍडमिशन फी, म्हणजे तुम्ही त्यांच्या ऑफिसला आलेत ऍडमिशन फी घेऊन तुम्हाला एकच प्लॉट दाखवतात किंवा फ्लॅट दाखवतात जे त्यांच्याकडे सॅम्पल फ्लॅट म्हणून असतो आणि 500 रुपये तुमचे असेच वेस्ट जातात. कारण की बघा मंडळी, कारण की ते लोक एजंटगिरी करतात. आता त्यांच्याकडे असलं तर तवाच दाखवणार ना शाहिद भाऊ, बरोबर आहे का नाही? एखादं हरण दाखवून ते आपले हरणं दाखवतात आणि जे त्यांचं जे करायचं असतं तेच करतात. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये एक आणि अस्तित्वामध्ये एक असे वेगवेगळे पार्ट असतात. बरोबर बरोबर. मित्रांनो, तर त्यांच्या ह्या लालसाला पोटी तुम्ही आपले टाइम आपले पैसे वेस्ट करू नका. बिलकुल बिलकुल. आणि बरेचसे लोक असे करू राहिलेले मंडळी, बरेचसे लोक जे आहे ना तेच काम करू राहिलेले आणि महिन्याला ते आपले जसे कष्ट म्हणजे घेणारे लोक आहे त्यांच्याकडून पैसा उकळू राहिलेले. शाहिद भाऊनी मला तेच सांगितलं आणि शाहिद भाऊला पहिल्या वेळेस आहे ना आपली जी आयडिया जी आहे ना व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरातची त्यांना खूप आवडली. ते म्हटले की खूप सक्सेस आहे. आणि हे काय बरेचशे लोकांना मी विचारलं की व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात कशी असते. बरोबर ना? बरं मंडळी, मी तर माझ्याबद्दल बोलणारच आहे पण ह्या प्रॉपर्टी बद्दल मी तुम्हाला एकच बोलणार आहे की ही प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची असेल तर एकच काम करायला लागणार आहे. शाहिद भाऊ काय काम आहे सांगा तुम्ही? व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात. तुम्ही या, फोन करा, आम्हाला बोलवा, आम्ही येऊ, तुमचा व्हिडिओ करू, तुमचा व्हिडिओ अपलोड करू आणि त्यानंतर जे नंबर्स येणार ते डायरेक्ट तुम्हाला येणार, जे फोन येणार डायरेक्ट तुमच्या पाशी येणार. बरोबर बरोबर. बघा मी डायरेक्टली बोललो व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात पण त्याच्या तपशीलने शाहिद भाऊनी सगळी माहिती दिलेली आहे. बरोबर ना मंडळी? बरेचसे अशा लोकांना पुण्यामध्ये आपल्या बजेटमध्ये इंडिपेंडेंट हाऊस, बंगलो, रो हाऊस अशा प्रॉपर्टी पाहिजे पण काय प्रॉब्लेम होऊ राहिलं की त्यांना भेटत नाही. हो का भेटत नाही की आपल्याकडे जे आजूबाजूला जे लोक आहे ते सुधरू देत नाही. आता कसं काय सुधरू देत नाही, ते डायरेक्टली म्हणतात एजंटकडे जाऊ आणि ती प्रॉपर्टी बघू आणि डायरेक्टली आपल्याला दाखवणार. पण 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 बघा तुमच्या माइंडमध्ये अजून येत असेल की जाहिरात कशाला करायला पाहिजे, व्हिडिओ इंटरव्ह्यू ऍड कशाला घ्यायला पाहिजे, तर बघा जे ओनर असतात, मालक असतात, त्यांची सुद्धा ती इंटरव्ह्यू आणि त्यांच्या प्रॉपर्टीची जाहिरात असते. बरोबर ना? त्यांचं कसं काय म्हणजे ते प्रॉपर्टी आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचतो. तसेच मालक लोकांना पण गरज आहे कस्टमरची.
म्हणून मी म्हणतो की व्हिडिओ इंटरव्ह्यू जाहिरात म्हणजे प्रचंड फायदा, आणि फायदा त्यांनी डायरेक्टली तुमचा नंबर येणार, डायरेक्टली तुम्ही मालकाला कॉन्टॅक्ट म्हणजे मालक तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. ओके बरं, मी माझे हे दोन शब्द इथंच संपवतो. आपला हा व्हिडिओ आजचा कसा वाटला, काय वाटला तुम्ही सांगू शकता. शाहिदबा बाजूला बसलेले, शाहिदबांचे दोन शब्द आपण ऐकून घेऊ, त्यानंतर व्हिडिओची समाप्ती करू. शाहिदबा तुमचे तुम्हाला काही दोन शब्द बोलायचे का? जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर आता तुम्ही जो व्हिडिओ बघत आहात फ्लॅटचा, ते आम्ही तुम्हाला एक सॅम्पल व्हिडिओ म्हणून तुमच्या समोर उपस्थित केला आहे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जो नंबर आहे त्या नंबर मध्ये कॉन्टॅक्ट करा. जर तुमचा फ्लॅट विकायचा आहे किंवा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा आहे, दोन्ही गोष्टीसाठी तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, आम्ही तुमचा इंटरव्ह्यू घेऊ. तर जय महाराष्ट्र, जय जय पुणे. धन्यवाद धन्यवाद. बघा, शाहिद भाऊने बरोबर माहिती दिली. ओके, थँक्यू व्हिडिओ बघण्याचा. धन्यवाद.